सिंधी अंड्यासाठी जंगलात गेलेल्या 55 वर्षीय इस्मावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना नागभीड तालुक्यातील तळोदी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गिरगाव जंगलात घडली. सुरेश गुरनोले असे या जखमी इस्माचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास सुरेश गुरनोले आपल्या पत्नीसह सिंधी आणण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी सिंधी तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरडाओर अटकेल्याने वाघाने पळ काढला, मात्र तोवर सुरेश गुरनोले गंभीर जखमी झाले होते. त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.